सांगली मिरजेतील विसर्जन मार्गावरील 90% रस्ते झाले खड्डेमुक्त, नागरिकातून समाधान. सांगली मिरज आणि कुपवाड शहरातील प्रमुख मार्गावरील खड्डे मुजवण्याचं काम 90% पूर्ण झाले आहे. मनपा आयुक्त नितीन कापणीस यांच्या सूचनेनुसार गणपती उत्सवात विसर्जन मार्गावरील खड्डे मुरमाच्या सहाय्याने मुजवले जात आहेत. मनपा क्षेत्रात अनेक रस्ते हे खड्डेमुक्त झाले आहेत, त्यामुळे गणेश भक्तांकडून समाधान व्यक्त होत आहे. महापालिका क्षेत्रात प्रमुख मार्गावर आणि विशेष करून 5व्या आणि 7व्या 9व्या आणि अनंत चतुर्थी दिवशी गणेश भक्त हे गणपती विसर्जनासाठी नदीपात्राकडे जात असतात. महापालिका प्रशासनाने विसर्जन मार्गावर कुठेही खड्डा राहणार नाही याची दक्षता घेतली आहे. तसेच स्वतः मनपा आयुक्त नितीन कापणीस यांनीही या कामगिरीवर विशेष लक्ष ठेवले आहे, त्यामुळे विसर्जन मार्गावर एकही खड्डा शिल्लक राहिलेला नाही. सांगली मिरज आणि कुपवाड शहरात 4 टीमद्वारे खड्डे मुरमाने भरले जात असून त्यावर तात्काळ रोलिंग केले जात आहे. यासाठी 30 लोकांची यंत्रणा कार्यरत आहे. महापालिका क्षेत्रात गेल्या 6 महिन्यापासून रस्त्यांच्या विविध कार्यक्रमामध्ये ड्रेनेज लाईन असतील, गटारी वगैरे असतील, ह्यासाठी जी खुदाई केलेली होती सांगली मिरज कुपवाडमध्ये, त्यासाठी आम्ही एक नागरिक ह्या नात्यानं आम्ही महापालिकेशी व महापालिकेचे आयुक्त साहेब यांच्याशी आम्ही चर्चा करून त्यांना सांगितलं की गणपती विसर्जनच्या अगोदर जरा तुम्ही रस्त्याचे पॅचवर्क अगर मुरमी करून व त्याचं सपाटीकरण करून लोकांना दिलासा द्यावा असं आम्ही त्यांना सांगितलं होतं. त्या पद्धतीनं माननीय आयुक्त साहेबांनी उद्या 5वा दिवस असल्यामुळे लगेच आज 3रा आणि 4था दिवस धरून सांगली शहर, मिरज व कुपवाड शहरातील सगळ्या जे काही रस्ते खुदाई काम झाले होते ते रस्ते पूर्णपणे मुजवून त्याच्यावरती रोलर फिरवून अगदी व्यवस्थित करण्यात आले, जेणेकरून घरगुती गणपती विसर्जन हा 5व्या दिवशी असतो. सांगली जी परंपरा आहे 5वा दिवस, 7वा दिवस, 9वा दिवस व आनंद चतुर्थी. सांगलीचे जे आराध्य दैवत गणपती आहे त्याची सुद्धा मिरवणूक असायची, पण ह्यावर्षी त्यांनी सुद्धा साधे पद्धतीने केलेला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रशासनाने घेतलेला हा निर्णय आहे. कलेक्टर साहेबांनी हा निर्णय परवा जाहीर केलेला असल्यामुळे सर्व गणेश भक्तांच्या अगोदरच नाराजी आहे, तरी पण नाईलाज असतो आपले आरोग्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी विचार करून त्याच्यावरती ते थोडेफार निर्बंध घातलेले आहेत. परंतु आत्ता जे आपल्या सांगली मिरज कुपवाड शहरामध्ये जे सर्व रस्ते खराब झालेले आहेत त्या रस्त्याचं पॅचवर्क जवळजवळ सगळं पूर्ण झालेलं आहे. मी एक गणेश भक्त व एक सांगलीचा नागरिक म्हणून महापालिका आयुक्त साहेब आणि प्रशासनाचे मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा. तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा.